मालेगाव महानगरपालिकेने मानधनावर काम करणाऱ्या 380 कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय दिलेला आहे। 3 जुलै 2021 महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे। फ्रंटलाईन वर्कर्स जेवढे आहेत, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, या सर्व कर्मचाऱ्यांना त्या महानगरपालिकेने कायमस्वरूपी कामात सामावून घ्यावे असे आदेश असताना मालेगाव महानगरपालिकेने कुठलीही सूचना न देता त्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलेलं आहे। याआधी ड वर्ग महानगरपालिका असणारी मीरा भाईंदर महानगरपालिकेने तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांना जर बांधणावरच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घेतलेलं आहे। परभणीतल्या 21 कर्मचाऱ्यांना आता कायमस्वरूपी कामावर सामावून घेतलेलं आहे। असं असताना इथल्या टक्केवारीच्या राजकारणामुळे इथला जो काम करणारा सगळा गरीब वर्ग आहे त्यांच्या पोटावर पाय देण्याचं अवसान घातकी राजकारण इथल्या महानगरपालिकेने केलेलं आहे आणि त्याचा जाब विचारण्यासाठी सर्व सफाई कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज मालेगाव महानगरपालिका आणि आयुक्तांच्या कार्यालयाला आम्ही टाळं ठोकलेलं आहे। जोपर्यंत आयुक्त आमच्या मागण्या मान्य पूर्ण करत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाहीये। आयुक्त गेल्या 8 दिवसापासून काही ना काही बहाना करून इथून पळून जात आहेत। त्या आयुक्तांना या निमित्तानं आम्ही इशारा देतो आहे की इथल्या टक्केवारीच्या राजकारणामुळे आधीच्या आयुक्तांची उचलबांगडी झालेली होती। इथल्या अनेक सफाई कर्मचाऱ्यांच्या स्वच्छता निरीक्षक जे आहेत त्यांनी या सगळ्या कामावर बोट उचललं असताना आउटसोर्सिंगच्या पद्धतीने इथला सगळ्या दलित ओबीसी आणि मुस्लिमांच्या पोटावर पाय देण्याचं घाणेरडं राजकारणाने बंद करावं असा इशारा आम्ही या निमित्तानं देत आहोत। आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून मागे हटणार नाही। तुम्ही पोलीस बळाचा कितीही वापर केला, कितीही पोलिसांना पुढे करून आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पोलीस प्रशासनानं, राजकारणानं आणि इथल्या महानगरपालिकेनं लक्षात ठेवावं की वंचित बहुजन आघाडी आहे। कुठल्याही राजकारणाला आणि कुठल्याही टक्केवारीला आम्ही घाबरत नाही हा इशारा आम्ही या निमित्तानं देतो आहोत। जोपर्यंत आयुक्त मालेगावात येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही ही घोषणा या निमित्तानं आज आम्ही करतोय।